Okay. Now next article is genetic code. It is a series of triplets which codes particular amino acid or determines particular amino acid. DNA वरती जी genetic information आहे ATGC base pair च्या form मध्ये आहे ती. ती genetic information ATGC base pair च्या form मध्ये आहे. आणि त्या इन्फॉर्मेशन ला नाव आहे कोडोजेन. सो दी इन्फॉर्मेशन जेनेटिक इन्फॉर्मेशन प्रेझेंट इन डीएनए इज कोडोजेन. आणि त्याची कॉपी कॉम्प्लिमेंटरी होऊन एमआरएनए बनतं. त्या एमआरएनए वरती ती जी जेनेटिक इन्फॉर्मेशन असते त्या इन्फॉर्मेशनला आपण म्हणतो कोडॉन. आणि टीआरएनएच्या अँटीकोडॉन आर्म वरती त्याला कॉम्प्लिमेंटरी असतात अँटीकोडॉन किंवा त्यालाच आपण नोडॉक असंही म्हणतो. सो जेनेटिक कोड इज अ सिरीज ऑफ ट्रिपलेट ऑन एमआरएनए विच डिटरमाइन पर्टिक्युलर एमिनो ऍसिड. पर्टिक्युलर एमिनो ऍसिड डिटरमाइन करण्याचं काम हे ट्रिपलेट करतं. सिरीज ऑफ ट्रिपलेट. आणि मग या जेनेटिक कोडचा सुरुवातीला स्टडी ग्यामो नावाच्या सायंटिस्टनं केला. ग्यामो नावाच्या सायंटिस्टनं केला. त्यानंतर जेनेटिक कोड आर्टिफिशियली लॅबोरेटरीमध्ये बनवायचं काम सुरू झालं. आणि निरेनबर्ग मॅथ्यू या सायंटिस्टनी पॉलीयुरिडिलिक ऍसिड हे घेतलं आणि एक कोड बनवला, त्याला दुसरा कोड जोडला, त्याला तिसरा कोड जोडला, चौथा कोड जोडला. अशा प्रकारे याला ए ए ए ए ए आणि त्याच्यावरनं त्यांनी लक्षात घेतलं की इथं ए ए ए कन कोड फिनिल ॲलेनाइन ॲमिनो ॲसिड. ए हा जो एक जेनेटिक कोड आहे तो फिनिल ॲलेनाइन ॲमिनो ॲसिड कोड करतो, डिटरमाइन करतो हे त्यांनी फाइंड आउट केलं. त्यानंतर हरगोविंद खुराना जेनेटिक्स मध्ये पहिलं इंडियन नाव आलं. हर गोविंद खुराना हे पंजाबच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर होते. त्यांचा जेनेटिक्स मध्ये स्टडी मोठा होता आणि त्यांना पुढे रिसर्च करण्याची फार मोठी इच्छा होती. परंतु आपल्याकडची सिच्युएशन तशी नव्हती, त्यामुळे त्यांनी यूएसला अप्लाय केलं आणि तिथं त्यांनी रिसर्च केला आणि ते नोबल लॉरेट झाले, नोबल प्राइज विनर आहे. तर त्यांनी ईस्ट ॲलेनाइन टीआरएनए हा जीन
ज्याच्यामध्ये 277 बेसेस आहेत याचा स्टडी केला आणि लॅबोरेटरी मध्ये जीन बनवायचं काम त्यांनी केलेलं आहे. या निरनबर्ग असतील, मॅथ्यू असतील, यांच्या बरोबरीनं त्यांनी जेनेटिक्स मध्ये जेनेटिक कोड आयडेंटिफाय करण्याचं, लॅबोरेटरी मध्ये आर्टिफिशियली जेनेटिक कोड बनवायचं काम केलं आणि म्हणून त्यांना याचं नोबेल प्राइज दिलं. आता त्यांनी काय केलं, सी यू सी यू सी यू सी यू याप्रमाणे अल्टरनेट चेन बनवली. यातून दोन जेनेटिक कोड बनले, एक बनला सीयूसी, दुसरा बनला यूसीयू. सीयूसी यूसीयू सीयूसी यूसीयू सीयूसी यूसीयू आणि हे कोड जे आहेत ते ल्युसीन आणि सिरीन नावाच्या अमिनो ऍसिडचे आहेत. अशा प्रकारे त्यांनी दोन कोड शोधले, हे बनवले आर्टिफिशियली लॅबोरेटरी मध्ये आणि नंतर नीरेनबर्ग आणि त्यांच्या बरोबरीनं होले, म्हणजे टीआरएनएचं मॉडेल डिस्कवर केलेला होले, त्या दोघांनी जेनेटिक कोडची पूर्ण डिरेक्टरी शोधली. दे फाइंड आउट होल डिरेक्टरी ऑफ जेनेटिक कोड. जेनेटिक कोडची पूर्ण डिरेक्टरी त्यांनी फाइंड आउट केली. आता हे जेनेटिक कोड ट्रिपलेटच्या फॉर्म मध्ये आहेत असं आपण म्हणतो, बरोबर आहे. बट वाय द जेनेटिक कोड इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ ट्रिपलेट, नॉट इन द फॉर्म ऑफ सिंगल, नॉट इन द फॉर्म ऑफ टू लेटर्स, वाय इट इज प्रेझेंट इन ट्रिपलेट फॉर्म? आता बघा, एमआरएनएचा विचार केला तर ऍडेनिन, ग्वानिन, युरियासिल आणि सायटोसिन जर एका लेटरनं कोड तयार झाला असता तर जास्तीत जास्त चार कोड तयार झाले असते आणि आपल्यामध्ये सेलमध्ये जे प्रोटीन्स बनवले जातात वेगवेगळे, ते प्रोटीन बनवण्यासाठी जे अमिनो ऍसिड लागतात ते किती टाईपचे आहेत? देअर आर 20 टाईप्स ऑफ अमिनो ऍसिड्स विच आर यूज्ड इन प्रोटीन सिंथेसिस. आता नवीन शोधलंय सोलेनोसिस्टीन, 21वा शोधलंय, परंतु आपण ग्रेट धरताना इथं काय ग्रेट धरायचंय की 20 अमिनो ऍसिड लागतात. मग 20 अमिनो ऍसिड साठी किमान कोड किती पाहिजेत? आपली अट आहे किमान 20 कोड पाहिजे. मग एका लेटरनं कोड बनला तर जास्तीत जास्त चार कोड बनतात, अमिनो ऍसिड 20 आहेत, आपल्याला किमान 20 पाहिजेत. बघा काय चॅटिंग आहे. जर दोन लेटरनं कोड बनला तर काय होईल? दोन लेटरनं कोड बनला तर काय होईल? दोन लेटरनं बनला तर बघू आपण मॅक्झिमम किती कोड तयार होतात. आपली अपेक्षा काय? किमान 20 कोड तयार व्हायला पाहिजे. मग दोन लेटरनं बनला तर ए जी यू सी, तर ए ए ए यू ए जी ए सी हे चार झाले, जी ए जी 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 सी जी यू हे चार झाले, यू 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 जी यू सी यू ए हे चार झाले, सी 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 जी सी ए सी ए आणि सी यू हे चार.
So if genetic code is made up of two letters, two bases, maximum codes are 16. Our requirement is minimum 20. जास्त असले तर काही प्रॉब्लेम नाही, कमीत कमी 20 पाहिजेत ही आपली अट आहे. आणि मग कमीत कमी 20 पाहिजेत म्हटल्यावर ट्रिपलेटच्या फॉर्म मध्ये जर झालं घेतलं तर 4:3 मीन्स 4 दॅट इज इक्वल टू 4 × 4 × 4 चार चौक 16 आणि 16 × 64 64 कोड्स तयार होतात. आपली अट पूर्ण होते का? होते. आपली अट काय? मिनिमम 20 कोड्स पाहिजे. जास्त कितीही असले तर काय आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. आणि म्हणून जेनेटिक कोड हे ट्रिपलेटच्या फॉर्म मध्ये आहे. वाय जेनेटिक कोड इज इन द फॉर्म ऑफ ट्रिपलेट असा क्वेश्चन विचारला तर आपल्याला हे आन्सर देता येईल. आता जेनेटिक कोड कसे बनवले, त्याची डिरेक्टरी कशी बनवली याविषयी थोडस बघूया. आपल्याला काय पूर्ण डिरेक्टरी बनवायची आवश्यकता नाही आहे, परंतु बनवताना काय केलं त्यांनी ते आपण बघू. या बाजूला घेऊ EOCAG, इकडे आपण घेऊ UCAG आणि इथं प्रत्येक ठिकाणी UCAG, प्रत्येक ठिकाणी UCAG UCAG EOCAG. आता जेनेटिक कोड बदलवताना तर बघा, हा याच्या बरोबर झाला तर यू त्यातला एक यू, पुन्हा हा याच्या बरोबर, हा याच्या बरोबर झाला तर किंवा आपण चारही कंप्लीट करू, याचं चार कंप्लीट करू. यू UUC UUA UUG हे चारही बनवून आपण पाहिले. त्याप्रमाणे हा याच्या बरोबर बघा UCUCUCUCUC आणि इथं चार हे घ्यायचे असले UCU UCC UCA UCG. त्यानंतर UA 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 UCAG. त्यानंतर UG 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 UCAG. पहिली लाईन आपण याप्रमाणे कंप्लीट केली. आता CU 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 आणि UCAG. दुसरी लाईन CC 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 UCAG. पुढची लाईन CA 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 UCAG. त्याच्या पुढची लाईन
सी जी थर्ड लाइन मध्ये यू सी ए जी ए सी UCAG AA आणि AA UCAG पुढे AG UCAG चौथी लाइन कंप्लीट करू GU UCAG GC UCAG GA UCAG and last GG UCAG किती झाले यापैकी हे 64 कोड बनले का बनले 64 कोड बनता आणि हे वेगवेगळ्या अमिनो ऍसिडचे कोड आहेत इथं बनलेले आहेत तसं एखादा एक्झाम्पल आपण घ्यायचं म्हटलं UAUG हा कोड कशाचा आहे मिथिओनिनचा आहे आपण यापूर्वी चर्चा केलेली आहे आता AUG कुठं आहे इथं आहे इट कोड मिथिओनिन हा मिथिओनिनचा कोड आहे त्याप्रमाणे प्रत्येक अमिनो ऍसिड साठी वेगवेगळे कोड इथं बनवलेले आहेत आणि हे ते अमिनो ऍसिड डिटरमाइन करतात कोड करतात आता UAA UAG UGA हे जे तीन कोड आहेत ते कोड कुठलंच अमिनो ऍसिड डिटरमाइन करत नाहीत त्यांना आपण स्टॉप कोडॉन किंवा टर्मिनेशन कोडॉन किंवा नॉनसेन्स कोडॉन म्हणतो आणि हे बाकीचे मग 20 अमिनो ऍसिड साठी एवढे कोड अवेलेबल आहे म्हणजे 64 कोड बनले हे बरोबर आहे परंतु या 64 कोड पैकी UAA UAG UGA हे जे तीन कोड आहेत ते कुठलंच अमिनो ऍसिड कोड करत नाही कोणत्याच अमिनो ऍसिडचे ते कोड नाही आणि त्यामुळं ऍक्च्युअल 20 अमिनो ऍसिड साठी किती कोड अवेलेबल आहेत असा क्वेश्चन विचारला तर आपल्याला सांगावं लागेल आउट ऑफ 64 3 आर नॉनसेन्स कोडॉन तो 61 कोड्स आर अवेलेबल फॉर 20 अमिनो ऍसिड साठी 61 कोड्स अवेलेबल आहे आता अमिनो ऍसिड 20 आहेत आणि कोड जास्त आहेत जास्त असले तर आपल्याला काही प्रॉब्लेम आहे का नाही जास्त असले तर आपल्याकडे काही प्रॉब्लेम नाही 20 पेक्षा कमी नसावेत ही आपली अपेक्षा आहे जास्त विषय आपला नाही तर हे जेनेटिक कोड अशा प्रकारे डिरेक्टरी बनलेली आहे आता आपण या जेनेटिक कोडच्या प्रॉपर्टीज स्टडी करूया कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत या कोडच्या ते पाहू
कैरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड. जेनेटिक कोड च्या कैरेक्टरिस्टिक्स मध्ये पहिली कैरेक्टर आहे जेनेटिक कोड आर युनिवर्सल इन ऑल ऑर्गॅनिझम्स एक्सेप्ट मायकोप्लाज्मा. सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जेनेटिक कोड सेम आहे. प्लांट मध्ये वेगळे, ॲनिमल मधले वेगळे असं नाही आहे. बॅक्टेरिया मध्ये असो किंवा प्रोटिस्टा असो, प्लांटी असो, फंजाय असो, ॲनिमालिया असो, या सर्वांमध्ये जेनेटिक कोड सेम आहेत. म्हणून आपण कॅरेक्टर काय सांगतो, दीज आर युनिव्हर्सल इन ऑल ऑर्गॅनिझम एक्सेप्ट मायकोप्लाज्मा. देन दे आर कॉमनलेस. व्हॉट इट इंडिकेट्स, व्हॉट इज द मीनिंग ऑफ कॉमनलेस? देर इज नो पॉज बिटवीन टू कोड्स. जस इत ए यू जी सी ए जी ए सी जी, आता हे कोड जे आहेत ते सलग आहेत. हे कोड कसे आहेत? सलग आहेत. दोघांच्या मध्ये गॅप आहे का, पॉज आहे का? नाही, पॉज नाही, गॅप नाही, म्हणून कॉमालेस. थर्ड कॅरेक्टर इज दे कॅन रीड इन वन डायरेक्शन, दे हॅव पोलॅरिटी. हे कोड फक्त 5-2, 3- याच दिशेनं वाचायचे. आता हा कोड रीड करताना ए यू जी असाच रीड करायचा, जी यू ए असा रीड करायचा नाही, उलटा रीड करायचा नाही, फक्त 5-2, 3' याच दिशेनं हे रीड करायचे. त्यानंतर महत्वाची प्रॉपर्टी आहे, जेनेटिक कोड इज सेट टू बी नॉन एम्बिगियस. एम्बिगिटी नाही आहे यामध्ये, एक्सेप्शन एखादा असेल परंतु एम्बिगिटी नाही आहे यामध्ये. नॉन एम्बिगिटी आहे म्हणजे काय आहे? इट इज जस्ट लाईक आवर मोबाईल नंबर. मला सांगा, जो मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे तो मोबाईल नंबर पुन्हा कुठल्या व्यक्तीला रिपीट केलाय का? तो मोबाईल नंबर या जगात दुसऱ्या कोणत्याही इंडिव्हिज्युअलला रिपीट केलेला नाही. म्हणजे एक मोबाईल नंबर अनेक लोकांसाठी कॉमन आहे का? नाही. असं आहे का एक मोबाईल नंबर आणि त्याच्या पुढं अख्ख्या गल्लीचं नाव आहे, गल्लीला कॉन्टॅक्ट करायला तिथं सगळ्यांना बोलावं लागेल? नाही. एक मोबाईल नंबर अनेक लोकांसाठी कॉमन नाही. त्याप्रमाणे एक जेनेटिक कोड अनेक अमिनो ऍसिड साठी कॉमन नाही. एक मोबाईल नंबर ज्याप्रमाणे अनेक लोकांसाठी कॉमन नसतो, त्याप्रमाणे एक जेनेटिक कोड अनेक अमिनो ऍसिड साठी कॉमन नाही. म्हणजे एयुजी म्हटलं तर एयुजी फक्त मिथिओनिन कोड करणार, त्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही अमिनो ऍसिड कोड करणार नाही. सो वन कोड इज नॉट कॉमन फॉर मेनी अमिनो ऍसिड, दॅट इज कॉल्ड एज नॉन एम्बिगिटी. बट देर इज वन एक्सेप्शन. कसा विचार केला तर जीयूजी हा जो कोड आहे तो व्हॅलिन कोड करतो. जीयूजी हा जो कोड आहे तो व्हॅलिन कोड करतो. परंतु ज्यावेळी या एमआरएनए वरती एयूजी हा जो इनिशिएशन कोड आहे तो काय करणार आहे? मिथिओनिन कोड करणार आहे. तो मिथिओनिन कोड करणार आहे.
परंतु आणि इथं समजा जीयू जी असेल इथं कुठेही तर हा व्हॅलिन कोड करणार आहे. परंतु ज्यावेळी जीयूजी हा एयूजीची जागा घेतो म्हणजे इनिशिएशन कोडॉन म्हणून काम करतो त्यावेळी मात्र हा जीयूजी मिथियोनिन कोड करतो. म्हणजे जीयूजी जर इनिशिएशन कोडॉनच्या ठिकाणी असेल तर मिथियोनिन कोड करेल आणि पुढे कुठं असेल तर ते व्हॅलिन कोड करेल. याला आपण म्हणतो एम्बिगिटी. तसं बाकीचे कोड मात्र नॉन एम्बिगिटी आहेत आणि इथं मात्र एक एक्सेप्शन तिथं पाहायला मिळेल. त्यानंतरची प्रॉपर्टी आहे डी जनरेसी ऑफ कोड. जेनेटिक कोड इज सेड टू बी डी जनरेट. इट इज जस्ट लाईक आवर टेलिफोन नंबर आर मोबाईल नंबर. मगाशी आपण काय म्हटलंय एका एक मोबाईल नंबर अनेक लोकांसाठी कॉमन नाही, नॉन एम्बिगिटी आहे. पण एका व्यक्तीकडं एकापेक्षा जास्त मोबाईल नंबर असू शकतात का? बहुतांशी आहेत. जसं आपल्यापैकी काही विद्यार्थी असे असतील की ज्याच्याकडं एकच मोबाईल नंबर आहे. इथं जेनेटिक कोडच्या डिरेक्टरी प्रमाणे विचार केला तर दोनच असे अमिनो ऍसिड आहेत की त्यांच्याकडे एकच कोड असतो. एक तर मिथियोनिनला एकच कोड आहे आणि ट्रिप्टोफॅनला एकच कोड आहे. बाकी बहुतांशी अमिनो ऍसिड जे आहेत ते एकापेक्षा जास्त कोड असलेलेच आहेत. जसं आपल्यापैकी दोन विद्यार्थी फक्त आहेत की त्यांच्याकडे एकच मोबाईल नंबर आहे आणि मग बाकीचे काही विद्यार्थी असे आहेत की कुणाकडे चार नंबर आहेत, कुणाकडे दोन आहेत, कुणाकडे आणखी जास्त आहेत. एकापेक्षा जास्त मोबाईल नंबर असणं याला आपण डिजेनरेसी म्हणू. तस इथं आता समजा ल्युसिन म्हटलं तर सहा कोड आहेत. काही अमिनो ऍसिड कडे चार कोड आहेत, काही कडे सहा कोड आहेत. म्हणजे जर एकापेक्षा जास्त कोड एखाद्या अमिनो ऍसिड कडे असतील तर त्याला आपण म्हणतो डिजेनरेसी ऑफ कोड. साहजिक आहे जेनेटिक कोड किती आहेत 61, अमिनो ऍसिड किती आहेत 20. म्हणजे 20 अमिनो ऍसिड कडे 61 कोड आहेत. बऱ्याच अमिनो ऍसिड कडे एकापेक्षा जास्त कोड असणारच आहेत. या प्रॉपर्टीला आपण म्हणतो डिजेनरेसी ऑफ कोड. आणि आणखी एक प्रॉपर्टी याची आहे, त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो ओबल पेरिंग. ओबल पेरिंग तसा विचार केला तर 61 कोड आहेत म्हटल्यावर टीआरएनए सुद्धा किती असायला हवेत? ते पण 61 असायला हवेत. परंतु इतके टीआरएनए असतील तर जमलिंग होईल सगळं. त्यामुळं टीआरएनएचा नंबर कमी करण्याचं का प्रयत्न केला जातो. आणि टीआरएनएची इकॉनॉमी व्हावी, टीआरएनएचा नंबर कमी करता यावा म्हणजे 20 टीआरएनए वर भागवता यावं 61 कोडसाठी, याच्यासाठी एक स्पेशल कॅरेक्टर ओबल स्पेअरिंग आहे. याच्यामध्ये अट काय? समजा स्पेसिफिक पेअरिंग जर आपण विचार केला, समजा हे एक टीआरएनए आहे आणि हे एमआरएनए आहे, हे दुसरं विचारात घेऊ आपण. इथं एमआरएनए कडती एमआरएनए कडे ए यू जी कोड असेल तर इथल्या टीआरएनए कडे कोड अँटीकोडॉन कोणता आहे? UAC. याला म्हणायचं कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग. परंतु असं जर कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग सगळीकडे वापरलं तर 61 कोड साठी 61 टीआरएनए लागतील आणि आपल्याला तेच नको आहे. 20 टीआरएनए मध्ये भागवायचंय आपल्याला. तर याच्यासाठी काय प्रोव्हिजन केली आहे? याच्यासाठी एकच अट आहे. काय?
पहिल्या दोन बेसेसचं पेअरिंग स्पेसिफिक पाहिजे, तिसरं स्पेसिफिक नसलं तरी चालेल. तिसऱ्या बेसचं पेअरिंग नॉन स्पेसिफिक असतं, त्यालाच म्हणायचं ओबल पेअरिंग. जसं ए यू जी हा कोड आहे, यू ए सी हा अँटी कोडॉन आहे. मग आता इथं यू ए जी असेल समजा, यू ए काय ए असेल समजा, इथं अँटी कोडॉन. आता पहिल्या दोन बेसचं पेअरिंग बघा, ऍडेनिनचं युरियासिल बरोबर पेअरिंग झालंय ते फिक्स आहे, ऍडेनिनचं युरियासिल झालंय ते बरोबर आहे. परंतु ग्वानिन आणि ऍडेसिन ऍडोनोसिन याचं पेअरिंग होत आहे का? नाही. हे जे थर्ड पेअरिंग आहे ते नॉन स्पेसिफिक असतं, आणि हे नॉन स्पेसिफिक पेअरिंग जे आहे त्यालाच म्हणायचं ओबल पेअरिंग. थर्ड पेअरिंग कसं आहे? नॉन स्पेसिफिक आहे. म्हणजे पहिल्या दोन बेसेस ठरवतात, पहिले दोन बेसेस ठरवतात की स्पेसिफिक पेअरिंग करायचं, तिसरं काही स्पेसिफिक पाहिजे असं नाही. जसं त्यामुळे काय होईल, समजा एक आपण एक्झाम्पल इथं घेऊ, यू यू सी यू 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 जी यू यू ए, याच्यामध्ये पहिले दोन बेस सगळीकडे सारखे आहेत. चारही कोडमध्ये पहिले दोन बेस सेम आहेत. मग पहिले दोन बेस सेम असतील तर या सर्व चारही कोडला ए ए हे बेसेस असलेलं अँटी कोडॉन असलेलं टीआरएनए चालेल का? चालेल. आणि तिसरा बेस जे आहे ते स्पेसिफिक नसलं तरी चालेल, समजा ए ए यू. आता इथं या चौघांसाठी ए ए यू एकच टीआरएनए चौघांसाठी चालू शकतो, त्यातलं एकाचं स्पेअरिंग स्पेसिफिक असेल, बाकीच्या तिघांचं नॉन स्पेसिफिक असेल. अशा प्रकारे टीआरएनए चार साठी एक. अशा प्रकारे 20 टीआरएनए मध्ये 61 कोडॉन भागवायचं काम केलं जातं. यावर क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ ओबल स्पेअरिंग, आणि आन्सर आहे इट हेल्प्स टू रिड्यूस द नंबर ऑफ टीआरएनए ऑर इकॉनॉमी ऑफ टीआरएनए. इकॉनॉमी ऑफ टीआरएनए. अशा काही कॅरेक्टर्स जेनेटिक कोडचे आहेत. आणखी या जेनेटिक कोड बद्दल आपल्याला डिस्कस करायचंय थोडस, आणि ते उद्याच्या लेक्चरला आपण डिस्कस करू. थँक्यू व्हेरी मच.